नगर वाहिनी पर उमड़ी हजारों की भीड़। विदर्भ की काशी के रूप में प्रसिद्ध मंडल डांडे गांव के पुण्य क्षेत्र उत्तर वाहिनी में मकर संक्रांति के पावन पर्व पर हजारों की संख्या में श्रद्धालुओं ने आकर मकर संक्रांति का पर्व हर्षोल्लास से मनाया। लाखांदूर तहसील के उत्तर वाहिनी पुण्य क्षेत्र में 7 दिवसीय भागवत सप्ताह का आयोजन किया गया था। मकर संक्रांति के दिन यहां बड़ी यात्रा में भरती है। चूलभद्र नदी किनारे उत्तर वाहिनी यात्रा में सभी राजनीतिक पार्टी के नेता कार्यकर्ता भी शामिल होते हैं। विधायक बाला काशीवार तथा पूर्व सांसद नाना पटोले ने यहां आकर दर्शन किए। आइए देखते हमारे भंडारा जिला ब्यूरो चीफ निशांत लांजेवार की यात्रा स्पेशल खबर। काशी के रूप में ये प्रसिद्ध है, खास करके यहाँ पर बालाघाट मतलब मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ और विदर्भ से भी बहुत सारे भाविक श्रद्धालु यहाँ पर आते हैं और यहाँ से दर्शन करके चले जाते हैं। खास करके तुकड़ोजी महाराज ने यहाँ पर आकर काफ़ी समय यहाँ पर बिताया है, इस वजह से इस जगह को ज़्यादा महत्व प्राप्त हो चुका है, इसलिए लोग यहाँ पर श्रद्धा सुमन अर्पण करने के लिए आते हैं। और खास करके 14 मतलब मकर संक्रांति के दिन यहाँ बड़ी यात्रा होती है, श्रद्धालु लाखों के तादाद पर आते हैं और मकर संक्रांति का पर्व बड़े हर्षोल्लास से यहाँ संपन्न होता है और बड़ा हर्षोल्लास से यहाँ लोग आकर अपना आनंद लेते हैं। मैं निषाद लांजेवार, MNH न्यूज भंडारा। या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आपल्या भागाचे लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य आदरणीय राहुल साहेब, आमच्या प्रमिलाताई, आदरणीय ठाकरे साहेब सगळे उपस्थित, या मंडळाचे आता आमचे या वर्षीचे अध्यक्ष ठाकरे साहेब, त्यांची सगळी चमू उपस्थित, माझ्या माता बहिणी, आमचे वडीलधारी मंडळी, युवक मित्र आणि बाल गोपाल। खर तर 14 जानेवारी ही सगळ्यांना पाठ असते। यावर्षी आम्ही पण 14 तारखेचे कार्यक्रम आपले यशस्वी आहेत म्हणजे आपल्याला जायचं आहे, तर आम्ही काय केलं 15 दुसरे लावून टाकूया। यावर्षी त्याला गोंधळ, 14 कार्यक्रम 15 गेले की आपल्या हे यात्रेच स्थळ जे आहे याच्यामध्ये दरवर्षी गर्दी वाढते आहे। मला आठवतं की आपण सुरुवातीच्या काळामध्ये इथं सिमेंटचा रस्ता केला पण तो एकेरी वाहतुकाचा झाला, आता डबल वाहतूक करावं लागते। म्हणजे माणसाचा स्वभाव असा आहे, एखादी गोष्ट संपली की दुसरी मागणी अजून त्याच्यामध्ये वाढत जाते आणि ती गरज पडते। पण इकडच्या सरकारने या कायद्यात बदल केला आणि आता पैसे द्यायला आपल्याला अडचण पडते आहे, पण आता काही जास्त काळ राहिला नाही, जर राज्य आणायचं आहे तेव्हाच खऱ्या अर्थानं या व्यवस्थेला आपल्याला बदलवता येईल। आणि म्हणून आणि आपल्या सगळ्यांची मागणी होती की आमच्या इथं हे सगळं 7 दिवस ते इलेक्ट्रिकचा तो नसतेच, आता इलेक्ट्रिक आली, तर ठाकरे साहेब तुम्ही काही बोलत नाही, जेव्हा नव्हती त्यावेळेस रोज बोलत होतो, आवाज कसा येते साहेब म्हणायचे अतिरिक्त साहेब, आता इलेक्ट्रिक आली यावर्षी, यावर्षी देशमुख साहेब काय म्हणले, हा पण यावर्षी आपण आपल्या उत्तर वाहिनीला गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीनं या ठिकाणी लहान मुलांचं जे जसं लाखांदूरला आपण करतोय इथं लाईटचा प्रश्न होता म्हणून आपण, पण माझे आपल्याला सगळ्यांना विनंती गुरुदेव सेवा मंडळाने, हे उत्तर वाहिनी एक चांगलं स्थळ आहे, एकांतवास म्हणून या स्थळाला जास्त जेवढा आपण
राहिलं बांधकामाचा विषय, तर आपल्याला पुढच्या वर्षापर्यंत तुम्हाला पाहिजे तसं बांधकाम पण आपण या ठिकाणी निर्माण करू. पण आपले जे उन्हाळ्यातले जे वर्ग चालतात वृद्ध समुदायाचे, हे जेवढे आपण उत्तर वाहिनीला करायला निघालो तर मला वाटतं की त्याचा फायदा आपल्याला सगळ्यात चांगला होईल. आणि म्हणून हे स्थळ राजगुरुजी महाराजांच्या विचारातलं निर्माण करणारा कारखाना ठरावा अशा पद्धतीची भूमिका मी या ठिकाणी मांडतो. आणि म्हणून गुरुदेव मंडळाच्या सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो, कुठे गुरुजी पण बसलेले आहेत, त्यांना माझी विनंती राहणार आहे की आपण या स्थळाचा निवड करून या स्थळाला आपण दरवर्षी जेवढी काही संख्या वाढवली आहे तेवढी संख्या आपण दरवर्षी या ठिकाणी वाढवावी एवढी विनंती करतो. विशेष करून आपण काही लोकांनी मुद्दा उपस्थित केला की आपलं धानच कोणी घेत नाही. आता 2 वर्ष मी होतो तिकडे सरकारला दंडा मारून काढायचं तिथे धानूकला. आता त्या राईस मिल मध्ये धानूक पडलेला आहे, खरेदी विक्री पडले तर कोणी धानच उचलत नाही. त्यामुळे ते संस्थेवाले बोलवते कष्टकऱ्यांचं धान घेऊन आता दिवस वाढत चालणार. आणि त्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये हळूहळू हळूहळू का होईना पण प्रगती हवी ही प्रभूची आम्ही प्रार्थना करतो. आणि एक भागवत सप्ताची ओळख सांगेन की ज्या और हमारे चैनल